लॉकडाउन चलला सगळ्याकडे आम्ही स्टाफ लायलेले असा आणि स्ट्रिक्टली आम्ही चेक करतात मोमेंट लोकांचं आणि जे इंडस्ट्रियल वर्कर जे कोण असतात जे अत्यावश्यक सेवा जे बजावणारे असतात त्यांनाच आम्ही अलाव करतात लोकांक पहिले आम्ही सांगितलं की 9 लॉकडाऊन चालू जातलो तो सकाळी 6 मेरेन आसतलो अननेसरी मुवमेंट कोणें करपाचो ना प्रत्येकान आपल्या घरा रावपाचें आनीक प्रत्येकान आपल्या आरोग्याची काळजी घेवपाची आमी पणजी शहरांत 5 कडेन नाकाबंद जाल्लेले आसा सगळे एग्जीट आसात ते आनी एंट्री पॉयंट आसा ते आमी नाकाबंदी घालून चॅक करतात लोकांचो मुवमेंट जे कोण हॉस्पिटलां वचपी आसा जे इंडस्ट्रियल वर्कर आसात किंवां हे झोमॅटोचे तांकां ओन्ली ते अलाव आसात आनी
आम्ही पळतात बरेच कोण थोडे हॉस्पिटलांना योपी असतात असले लोक आम्ही हे करतात तो पण हो स्विगी तो कार्य करते डिलिव्हरी बॉय त्यांना म्हणतात म्हणजे कोण आतापर्यंत कोण सापडल्याचे वायलेशन केलं वायलेशन केलं कोण सापडले म्हणून पोलीस म्हणजे कायदेशीर कारवाई करते एवढं एक आमकं मिळालं कोण सक्रिकेट आपण वायलेशन म्हणजे सर किरे एक्झॅक्टली किरे किरे केलं तुम्ही वायलेशन म्हणल्यावर जे विनाकारण बेस्ट गर्दीबाहेर कोण भोवता कारण घेतल्या तर थोडा बसतो आता जी एम सी जाऊन आयला पण हा पेशंटा पळपा गेलो तर काय आला बसतो ना आम्ही चेक करता न्ही सगळ्यां बाबा किती असा तो तो कोण ज्याका सर्विसेक असा जे कोण पळय आता हे मिलिटरी तो सर्विसमॅन पण आता एकदा टाईम अनाऊन्स केलं ना टाईम अनाऊन्स केलं ते नंतर तर कसे येतात ते या टाईम जे अत्यावश्यक सेवा आहे ते येणार ना त्यांना परवानगी आहे अवेअरनेस कसा करताय तुम्ही काही ठिकाणी अवेअरनेस आमच्याकडे साऊंड सिस्टम आहे त्याच्यावरती आम्ही घोषणा करतो त्यांना सांगतो आणि लोकांना अवेअर करतो ॲक्शन 180 व्हायलेशन ऑफ द 144 इज पनिशेबल बाय 180 केस करतात त्यांचे जे कोण मास्क घालला नंतर विदाऊट मास्क इवन जे कोण परवानगी असा ज्यांचा त्यांनी मास्क घालत कंपल्सरी असतो किंवा फाईन घालतले तुम्ही फाईन फाईन चालू फाईन चालू असं आज आम्ही केले जवळजवळ 200 सुमार केसेस बुक केल्या दिवसभर ओके Thank you.